शिवराय मित्रांनो मित्रांनो श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती सौर कुंपन दिले जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून नेमकी योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे कोण लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होणार आहेत लाभार्थ्याला अनुदान किती दिलं जाणार आहे याची सर्व अंमलबजावणीची जी प्रक्रिया असणार आहे ती कशाप्रकारे असणार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वीच आपण एक अपडेट घेतलं होतं ज्या अपडेटमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती पिकांचं संरक्षण करण्याकरता वन्य प्राण्यापासून होणारं नुकसान टाळण्याकरता जे काही श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आहे या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये अशा प्रकारच्या अनुदानावरती सौर देण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती मित्रांनो मंजुरी मिळाल्यानंतर याच्या संबंधातील शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल हे या ठिकाणी स्पष्ट होणार होतं आणि याच्याच संदर्भातील हा शासन निर्णय आता या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याच्याच संदर्भातील पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची व्याप्ती वाढवून त्याच्या अंतर्गत सौर ऊर्जा कुंपनाची बाब समाविष्ट करण्याबाबत मित्रांनो याच्या प्रस्तावनेमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत जे वनालगतचे गावं आहेत अशा गावातील नागरिकांना शेतकऱ्यांना जे काही आदिवासी बांधव आहेत ते यांना त्यांची उत्पादकता वाढवणं त्यांची वनावरील निर्भरता कमी करणं त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं जो शेतीला जो पूरक जोडधंदे निर्माण करणं याच्यासाठी विविध अशा बाबी राबवल्या हो जातात आणि याच्यापैकी जी एक बाब होती ती म्हणजे या शेतकऱ्यांना लोखंडी जाळींचं कुंपण देणं मात्र या योजनेला जो मिळणारा प्रतिसाद आहे हा प्रतिसाद पाहून शेतकऱ्यांचं शेतीपिकांचं होणारं नुकसान टाळण्याकरता ही बाब या योजनेच्या अंतर्गत समावेश करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे याच्यामध्ये लाभाचं स्वरूप आपण पाहू शकता संवेदनशील गावामध्ये सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ वैयक्तिकरित्या देण्यात येणार आहे म्हणजे शेतकरी वैयक्तिकरित्या याच्या अंतर्गत पात्र होणार आहेत आपण लोखंडी जाळीच्या कुंपणामध्ये जर पाहिलं तर त्याच्यासाठी गटाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे अर्ज करावे लागत होते परंतु आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या हा लाभ दिला जाणार आहे याच्यामध्ये सौर ऊर्जा कुंपनचा साहित्याचा पुरवठा लाभार्थ्यास करण्यात येईल याकरता सौर ऊर्जा कुंपन्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार यापैकी जे कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे सौर ऊर्जा जी काही का साहित्याची किंमत असेल याचा पंचवीस टक्के जो वाटा असेल तो वाटा लाभार्थ्याला भरावा लागणार आहे याच्यासाठी आपण जर पाहिलं तर कार्यान्वयन यंत्रणा देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सौर ऊर्जा लाभ देण्यासाठी संवेदनशील गावाची निवड देण्यात आलेली आहे या निवडीमध्ये आपण जर पाहिलं तर सौर ऊर्जा कुंपन ही बाब श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा एक भाग म्हणून कार्यान्वित होणार आहे त्यामुळे सौर ऊर्जा लाभ देण्याकरता सद्यस्थितीत श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत असलेल्या गावांची निवड करण्यासाठी जे निकष या बाबीसाठी लागू राहणार आहेत म्हणजे जनवन विकास योजना ज्या गावांमध्ये राबवली जाते त्याच गावांमधील ही योजना ही बाब त्या ठिकाणी दिली जाणार आहे याच्यानंतर आपण जर पाहिलं तर वनवृत्तनिहाय वन, वन प्राण्याकडून झालेल्या पिकाच्या नुकसानीचे मागील तीन वर्षामधील गावनिहाय घटनांच्या संख्येच्या अनुषंगानं प्राधान्यक्रमानुसार संवेदनशील गावाची यादी संबंधित मुख्य वनसंरक्षण वनप्रादेशिक वन्यजीव हे तयार करतील म्हणजे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेल्या नुकसानाच्या आधारे याद्या तयार केल्या जातील आणि त्या गावांना या योजनेचा प्राधान्यानं लाभ दिला जाणार आहे याच्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर अशा प्रकारचे जे काही सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत यांची ही समिती असणार आहे याच्यानंतर लाभार्थी निवडीच्या निकषामध्ये आपण जर पाहिलं तर जे लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होतील त्या गावातील लाभार्थ्याचा शेती शेतीचा सात बारा गाव नमुना आठ आणि वनहक्क कायद्यानंतर अंतर्गत जर वनपट्टा मिळालेला असेल तर ते वनपट्टा मिळाल्याबाबतचं प्रमाणपत्र या ठिकाणी बंधनकारक राहील म्हणजे वनपट्टा मिळणार आहे आणि वैयक्तिकरित्या जे शेतकरी असतील त्यांच्या सातबारा बारा सुद्धा ही योजना या ठिकाणी मिळणार आहे लाभार्थी हा गावातील रहिवासी असणं आवश्यक आहे तथापि एका गावातील एखाद्या व्यक्तीकडं सातबारा आठ याप्रमाणे कागदपत्र केलेली नसल्यास ही आट त्यांना लागू राहणार नाही ज्या व्यक्तीवर वनगुन्हा नोंदवण्यात आलेला आहे अशा व्यक्तीस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही या योजनेअंतर्गत वैयक्तिक सौरऊर्जा कुंपण कुंपन अथवा सामूहिक चेनलिंक फेन्सिंग यापैकी एकच लाभ अनुदेय राहील म्हणजे यापूर्वी जर लोखंडी जाळीचं जर कुंपण घेतलेलं असेल तर अशा लाभार्थ्याला हे सौर ऊर्जा कुंपन दिलं जाणार नाही लाभार्थ्याची निवड करण्याची कार्यपद्धतीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये संवेदनशील गावाची निवड झाल्यानंतर ग्राम परिस्थितीकीय विकास समिती संयुक्त वनव्यवस्थापन समिती आवश्यक माहिती ग्रामपंचायत सूचना पुलकावर प्रसिद्ध करेल अर्जदारांनी सौर ऊर्जा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत स्तरावरती समितीकडे या ठिकाणी अर्ज करावे लागतील याच्यानंतर ग्रामस्तरीय या समितीच्या माध्यमातून अर्जदाराची पात्रता निश्चित केल्यानंतर जे के काही वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यामार्फत वन व संरक्षक यांच्याकडे निधीच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला जाईल म्हणजे जा अर्ज कशाप्रकारे करायचा याच्याबद्दलसुद्धा याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली ज्या गावांची निवड केली जाईल त्या गावामध्येच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे अर्ज भरले जातील आणि हे अर्ज भरल्यानंतर पुढे त्या लाभार्थ्यांना पात्रतेसाठी या ठिकाणी अनुदानाचा लाभ दिला जाईल याच्यानंतर सौर ऊर्जा मापदंड देण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी देखील एक समिती नेमण्यात आलेली आहे सौर ऊर्जा साहित्य पुरवठा करण्यासाठीची एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि या सर्व समित्यांच्या माध्यमातून लाभार्थी पात्र झाल्यानंतर याचं वाटप या ठिकाणी केलं जाईल याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर लाभार्थी जो पात्र होईल या लाभार्थ्यांना स्वतःचा पंचवीस टक्के हिस्सा भरल्यानंतर त्याला उर्वरित ही जी काही रक्कम आहे किंवा जे काही सौर ऊर्जा कुंपन आहे त्याचा लाभ त्या ठिकाणी दिला जाणार आहे शासनाकडून प्राप्त झालेला निधी गावातील पात्र झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या निधीपेक्षा कमी असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी याच्यासाठी निधीची मागणी करू शकतील याच्यामध्ये लाभार्थ्याला काही ज जबाबदाऱ्या देखील देण्यात आलेल्या आहेत याच्यासाठी लाभार्थ्यांना सौर ऊर्जा कुंपनाची देखभाल स्वतः करायची आहे शेतात पिकं नसताना सौर ऊर्जा कुंपन काढून ठेवायचं आहे या योजनेअंतर्गत खरेदी केलेले वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपन हे विकता येणार नाही हस्तांतरित करता येणार नाही आणि अशा प्रकारे जर दुरुपयोग झाला तर त्याच्यावरती वनविभागामार्फत कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या जा सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत याचप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या काही कार्यात्मक सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये या योजनेची कशाप्रकारे खरेदी केली जावी ते सं त्याचं वाटप कसं केलं जावं याच्या संबंधातील काही महत्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन या बाबीचे श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली ही बाब आता या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत समावेश केले गेलेली ज्याच्यासाठी शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के किंवा पंधरा हजार रुपये अशा प्रकारे या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गत असलेली समाविष्ट करण्यात आलेली जी गाव आहे त्या गावातील शेतकऱ्यांनाच याचा प्राधान्यानं लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद